या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। भारतीय स्वातंत्र्य चळवळीत इंग्रजांविरोधात अनुसूचित जमातीमधील अनेक शूरवीरांनी मोठं योगदान दिलंय। शूरवीरांचा इतिहास मागे पडलाय। वास्तविक अनुसूचित जमातीतील शूरांचा इतिहास समोर आणून त्यांचा पाठ्यक्रमात समावेश करणं आवश्यक असल्याचं मत मराठी साहित्य मंडळ महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष सिद्धेश्वर कोळी यांनी केलं। मंगळवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग नवी दिल्ली आणि अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य चळवळीत अनुसूचित जमातीतील महापुरुषांचं योगदान या विषयावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कोळी बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस या होत्या। या प्रसंगी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग नवी दिल्लीच्या सहायक संचालिका दीपिका खन्ना, सामाजिक कार्यकर्ते शरद चव्हाण, कुलसचिव योगिनी घारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। मान्यवरांचा परिचय संयोजक गौरी आंबळेकर यांनी करून दिला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।